सन्मान्य भुजबळ साहेब, हे सारासार आम्हा ओबीसींना चूत्या मूर्ख बनवत आहेत. सन्मान्य भुजबळ साहेब, हे सारासार आम्हा ओबीसींना चूत्या मूर्ख बनवत आहेत. सन्मान्य भुजबळ साहेब चूत्या मूर्ख बनवत आहेत. चूत्या मूर्ख बनवत आहेत. चूत्या मूर्ख बनवत आहेत. चूत्या मूर्ख बनवत आहेत. आमची लायकी काढून राहिले. अबे आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत कायला येऊन राहिला. आणि अशा प्रकारची हिंमत जर याच्या पुढे करेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचं फिरणं बंद करू. ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये. तिन्ही धर्माचा अपमान करून राहिला तो कोण दरांगे होतो? एका पण अहवालामध्ये त्यांना मागास सिद्ध झालेलं नाही. मग या ओबीसीनी काय चोरलं हे पहिले आंदोलनकर्त्यांनी सिद्ध करायला पाहिजे. आणि तुम्ही आमच्यावरती खोटे आरोप लावता आणि मग आमचे नेते जर तुमच्याविषयी एखादा शब्द बोलत असेल तर त्यांना शिवीगाळ करण्याचा आणि त्यांची इज्जत उडण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आता हा ओबीसी जागा झालेला आहे. आमच्या नेत्यावरती जो कोणी आग उडेल त्याची आग डोळा काढून घेण्याची ताकद या ओबीसीमध्ये आहे. आणि मग याच्यापुढे कोणी तशी हिंमत करू नये. मित्रांनो, अन्सारी साहब, 3-4 दिन से सुन रहा हूं, क्या बोल रहे हो? ज्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला ताकद नाही आहे त्यांच्या हाताखालती आम्हाला अवकात लायकी. आमची लायकी काढून राहिले. हे कोण आमची लायकी काढणारे? यांना कोणी अधिकार दिला आमची लायकी काढायची? म्हणजे हे सोडून उरले कोण? ओबीसी, एससी आणि एसटी. तिन्ही धर्माचा अपमान करून राहिला तो कोण दरांगे होतो? आपण सर्व मिळून त्याला त्याचा निषेध करायला पाहिजे. अबे आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत कायला येऊन राहिला? आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत कशाला येऊन राहिला? तुला आमची लायकी काढायची म्हणजे अवकाश नाही, तू काढायला नाही पाहिजे. आणि म्हणून तुझी तुझा आम्ही निषेध करतो. सर्व या राज्यातील ओबीसी, एससी आणि एसटी या तिन्ही धर्माच्या वतीने मी या जरांगेचा जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. आणि अशा प्रकारची हिंमत जर याच्या पुढे करेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचं फिरणं बंद करू. आमची ताकद अजूनपर्यंत पाहिलेली नाही. आम्ही आतापर्यंत चूप होतो. आम्ही ओबीसी शांतपणे जगणारे लोक आहोत. पण ज्या दिवशी आमचा अपमान व्हायला सुरुवात होईल आपण लोक अपमान सहन करणार का? करणार का? आणि म्हणून यानंतर या ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. अरे आम्ही 400 जातीचे 60% लोक आहोत या महाराष्ट्रात. एकटे हे 5-25 लोक नाही आहे. 60% लोक आपण आहोत आणि आमचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही याची त्या दरांगेनी दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्वस्व झाले. तिसरी गोष्ट, एका ठिकाणी तो असा बोलला की 32 लाख नोंदी सापडल्या आणि 32 लाख गुन्हेला 100 म्हणजे एवढे नवीन मराठे या ओबीसी मध्ये आले. किती मूर्ख आम्हाला बनवत आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, ह्या ज्या 32 सन्मान्य भुजबळ साहेब, हे सारासार आम्हा ओबीसींना चूत्या मूर्ख बनवत आहेत. की ज्या 32 लाख नोंदी सापडल्या, मी परवा संदीप शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना म्हटलं तुम्ही 13 ठिकाणी नोंदी शोधून राहिलेले आहेत, माझं एकट्याचं नाव 10 ठिकाणी आहे. मग हे 10 ठिकाणी असलेलं नाव 9 ठिकाणी कमी करणार की नाही? अशा प्रकारे पूर्ण 32 लाख लोकांची स्क्रुटिनी करा. एका माणसाचं एक नाव राहील अशा प्रकारे यादी तयार करून जाहीर करा. ती 15 लाखाच्या वर येणार नाही. आणि 15 लाखापैकी आम्ही 15 लाखांनी सर्टिफिकेट घेतले आहे. नव्यानं काहीच नाही आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. याच्याच करता मी सांगतोय की कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपल्यामध्ये कोणालाही आम्ही शिरका होऊ देणार नाही. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार म्हणजे करणार. आणि ते रक्षण करण्याकरता आणि आपल्या सर्वांना हिंमत देण्याकरता, आपल्या सर्वांची हिंमत वाढविण्याकरता या ठिकाणी या विचारपीठावर सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. आपण एकटे नाही आहात. आपल्यासोबत ही संपूर्ण विचारपीठावरील ओबीसी मंडळी आहे. याची आपण दखल घ्यावी. आणि सन्माननीय भुजबळ साहेब,
ज्या ताकतीने त्यांचा प्रतिकार करीत आहे त्याच्यापेक्षा डबल ताकतीने याच्यापुढे करतील। आम्ही सर्व तुमच्या सोबत अहोरात्र राहू, ही ताकत आपल्याला देऊ असा विश्वास आपल्याला या ठिकाणी घेतो आणि आपली रजा घेतो।